सी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या धारावीतही भाजपच्या धारावी सायम विभागाचे खजिनदार असलेल्या वसंतलाल जोटा यांची हत्या करण्यात आली आहे। वसंतलाल यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे का याचा आता पोलीस शोध घेत आहेत। मुंबईच्या धारावी परिसरात सोमवारी एकच खळबळ उडाली, कारण भाजप पक्षाच्या एका कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती। वसंतलाल जोड नावाच्या कार्यकर्त्याच्या कार्यालयात रविवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी धारदार हत्यारानं वसंतलाल यांच्या शरीरावर एकामागे एक असे अनेक वार केले। या प्राणघातक हल्ल्यात वसंतलाल जोड जागीच ठार झाले। गेल्या काही वर्षापासून वसंतलाल जोड हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं। इतकंच नव्हे तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही वसंतलाल यांनी भाजपचा प्रचार केला होता। निवडणुकीनंतर वसंतलाल यांच्या शत्रूंनी त्यांचा जीव घेतला असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय। धारावी डीलर्स ग्रेन डीलर्स असोसिएशन के ऑफिस में एक बॉडी मिली है, तो वहां पे जाके पुलिस ने इन्फॉर्मेशन प्राइमरी इन्फॉर्मेशन मिली, तो वहां के मैनेजर जो है वसंत धीरजलाल छोटा जिनकी उम्र 52 ईयर्स है उनकी बॉडी मिली है। बॉडी के ऊपर स्टैब वुंड्स पाते है, तो ये मर्डर का मामला है। ये हमारे जो वसंत जी थे ये भाजपा के बहुत ही सक्रिय नेता थे, एक्टिव मेंबर थे, और इस बार जो इलेक्शन हुई है उस इलेक्शन में उन्होंने बहुत बड़ा रोल अदा किया था, जिसके कारण वैसे हम कह सकते हैं कि भाजपा शिवसेना को यहाँ युति को अधिक सीटें मिली हैं और जहाँ पर कांग्रेस को जो है भारी मतों से हार सहन करनी पड़ी। वसंतलाल जोड यांची ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली असावी असा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। राजकीय वैमनस्यातून एकमेकांचे मुर्दे पाडले जात आहेत, ही घटना सुद्धा तशीच असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। सध्या पोलिसांनी वसंतलाल जोड याच्या मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे। वसंतलाल यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे की यामागे आणखीन काही कारण आहे याचा आता पोलीस शोध घेत आहेत। Z24 तास दिनेश मौर्या, मुंबई। Z24 तास एक पाऊल पुढे।